एकीकडे अनेक देशात महागाईचा भडका उडाल्यानं अन्नधान्याच्या किमती वाढल्यात, तर दुसरीकडे रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशांमध्ये सध्या अन्नधान्यांची टंचाई जाणवते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत अन्न टंचाईच्या समस्येवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जगाला अन्नसाठा पुरवण्यासाठी भारत तयार असल्याचं बायडन यांना सांगितलं. जागतिक व्यापार संस्थेची मान्यता असल्यास भारत जगाला अन्न पुरवठा करू शकतो असं मोदी यांनी सांगितलं. गुजरातमधल्या अदलज इथल्या अन्नपूर्णा धाम ट्रस्टच्या वसतिगृह आणि शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं. त्यावेळी ते बोलत होते. रशिया युक्रेन युद्धामुळे जगातल्या अनेक भागात सध्या अन्नाचा तुटवडा जाणवतोय. जगाला सध्या नव्या समस्येला तोंड द्यावं लागत असून जगातल्या अन्नसाठा संपत आला आहे. या संदर्भात आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केलाय. जागतिक व्यापार संघटनेनं परवानगी दिल्यास भारत लगेचच जगाला अन्नसाठा पुरवण्यासाठी तयार आहे असं त्यांनी सांगितलंय. देशात पुरेसा अन्नसाठा असून आमच्या शेतकऱ्यांनी जगाला अन्न पुरवठा करण्यासाठी व्यवस्था केली आहे. असं असलं तरीही जागतिक स्तरावरच्या कायद्यानुसार आपण कार्यवाही करू, त्यामुळे जागतिक व्यापार संघटना परवानगी कधी देणार आणि भारत जगाला अन्नसाठ्याचा पुरवठा कधी करू शकणार हे माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय.